नवीन नाशिक मधील प्रभाग क्रमांक 26 नवीन प्रभाग क्रमांक 33 मध्ये भाजपा नगरसेवक अलकाताई कैलास आहिरे यांनी आपल्या प्रयत्नातून तसेच मनपाच्या माध्यमातून प्रभाग 26 मध्ये गार्डन रस्ता पाणी तसेच प्रभागातील नागरिकांच्या सदैव संपर्कात राहत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे महत्त्वपूर्ण काम अखंड चालू ठेवून सदैव जनतेच्या संपर्कात असलेल्या नगरसेविका म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मोगलनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेविका अलका आहिरे भाजपा पदाधिकारी कैलास आहिरे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका अलकाताई आहिरे आणि भाजपा पदाधिकारी कैलास आहिरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रभाग 26 मधील आतापर्यंत केलेल्या महत्त्वपूर्ण विकास कामांची माहिती सांगत मोगलनगर येथील रस्ता काँक्रीट करण्याची माहिती भाजपा पदाधिकारी कैलास आहिरे यांनी दिली. पार्श्वभूमीवरती आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस अशोक बापू पवार, उपाध्यक्ष मकरणभाऊ वाघ, बंडू जाधव, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट पाटील साहेब, सीमाताई म्हणजे सीमाताई वाघ, सर्व देवरेताई आमचे पदाधिकारी सौ देवरे, देवरेताईंनी बऱ्याच वर दिवसापासून आमच्या मागं हे लावलं होतं, आमच्या मोगलनगरमधले काम होत नाही वगैरे, परत ताईला शब्द दिला होता. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता असल्याकारणाने आम्हाला निधी कसा वळून आणायचं आम्हाला चांगलं माहिती आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही 5 कोटी रुपयाचे काँक्रीटकरण डांबरीकरणचे कामं मंजूर करून घेतले, कारण भारतीय जनता पार्टीचे महापौर सतीश नाना कुलकर्णी असतील, आमचे आमदार सीमाताई महेश हिरे असतील, आमचे तिघं आमदारांचे आणि आमच्या स्थायी समितीचे चेअरमन गणेश भाऊ गीते गटनेते असतील, आमच्या सर्वांची समन्वय बैठक होते आणि कुठल्या नगरसेवकाला कसा निधी द्यायचा, नागरिकांपर्यंत सोयीसुविधा कशा पोचतील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, कारण आमचे नरेंद्रभाई मोदी सबके साथ सबका विकास म्हणून या नगरसेवकांना एक आदेश दिलेला आहे. मोदीजींनी जे तुम्हाला वचन दिलेलं आहे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचा, कोणाचे काय अडीअडचणी तुम्ही शोधा आणि त्यांच्या याला प्रश्नाला उत्तरं द्या, म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खरं मला आनंद होतो आहे. मोगलनगर रहिवाशांनी गेल्या 15-20 वर्षापासून बिचाऱ्यांकडं नाशिक महानगरपालिकेचे कर भरता नाशिक महानगरपालिकेत कुठली सुविधा मिळत नव्हती, परंतु कोणीतरी नगरसेवक गच्च्या बिच्च्यांना घेऊन येता, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकेचं अलकायरांचा निधीसुद्धा ते स्वतः येऊन नारळ फोडून जातात, कारण मधल्या काळामध्ये आम्ही जरा वेगळ्या कामात होतो. मग पाईपलाईनचे काम असेल, 5.5 कोटीची पाणीची टाकी मंजूर करून शिवशक्तीनगरमधील अतिशय युद्ध पातळीला काम चालू आहे. 17-18 कोटीचे ह्या प्रभागात काम झाले रस्त्यांचं आणि उर्वरित काम आता डांबरीकरण असेल काँक्रीटकरण असेल भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अलकायरेंच्या माध्यमातून हे कामं चालू आहे. येणाऱ्या काळामधील आमचे इच्छुक उमेदवार 3 उमेदवार आहे आमचे, मग मकरणभाऊ वाघ असेल, अशोकभाऊ असतील, ॲडव्होकेट पाटील असतील, आपल्या उमेदवारी मिळाले 3 उमेदवारांना. सर्व मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीचे मागे उभे राहा, तिघं कमल तुम्ही निवडून द्या, तुमचा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 33 सुफलाम सुतला बदलण्याचे काम कैलास आहिरेचं राहणार आहे. त्याचं कारण किरण कितीही केले तरी आमच्या 100% जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार तुम्हाला काळा दगडावरची रेष आहे, कारण नरेंद्रभाई मोदीने 150 कोटी लोकांना मोफत लसीकरण दिलं आहे आणि त्याचे शिरे महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट घेतं आहे, त्यांनी काहीच कामं केलेली नाही. हे 3 पायाचं सरकार हे कधी पडेल त्याचा भरोसा नाही आहे, म्हणून हे यांचं स्वतःचं जमत नाही तर नागरिकांचं काय काम करणार ते. नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जर का लोकांना फ्री लसीकरण नसतं दिले त्यांना अनेक नानेक लोकांचे धोक्यात होते, परंतु प्राण गेला असता. मधल्या काळामध्ये आमचे अशोक पवार असतील, मकरणभाऊ, अविनाश पाटील यांनी स्वतःच्या जीवाची पार बनं ठेवता प्रत्येक नागरिकांना, मग लसीकरण असेल दवाखाना असेल, आमचे मकरण वागते घरोघर जाऊन स्वतः फवारे मारत होतं का, कारण भारतीय जनता पार्टीचा रक्तारक्तामध्ये कार्यकर्त्यांना कळकळे नागरिकांची, आपले नागरिक जर का सुधले असते चांगले असले तर आपण आपल्या देशाचा विकास करू, वाराडाचा विकास करू. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भूलतापा मारतील, कोणी काही खोटं आश्वासन देईल, 3 सरकारचे ती विती होईल, परंतु भारतीय जनता पार्टीचे 3 कमळ तुम्ही निवडून द्या. तुम्हाला वचन देतोय येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे जे काम असतील, आता लाईटचं सांगितलं काकांनी, आता तुम्हाला डबल ब्रॅकेटचं लाईट पण इथं बसून मिळणार आहे, 12 मीटरचं पोल त्याला 100% 2 लाईटी आणि जे काही उर्वरित काम आहे तुमचं ते 100% झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या मागं उभे राहा, आम्ही तुमच्या पार्टीचे राव अहोरात्र तुमच्या पार्टीशी, तुम्ही रात्री बेरा ते कधी फोन करा आम्ही तुमच्यासाठी धावून येऊ, म्हणून तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचं 3 कमळाला तुम्ही मतदान करा. यावेळी प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका अलकाताई आहिरे यांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानत पुढील वाटचालीस सर्व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. पुढे
एकदम दुर्लक्षित एरिया होता, पण ताईंना मी सारखा त्यांच्या मागेच लागली। मी दीपाली देवरे मोगलनगर येथील रहिवासी पण आहे आणि भारतीय जनता पार्टीची मी नवीनच आता पदाधिकारी झालेली आहे चिटणीस म्हणून। तर मी ताईंच्या आणि भाऊंच्या मागे लागून आमचं मोगलनगर तुम्ही नंदनवन करा असं मी त्यांना सारखं सारखं सांगत राहिल्यामुळे आज त्यांनी अगदी साक्ष पटवून दिली बाबा त्यांनी, आणि याच्या पुढे पण त्यांनी आश्वासन दिलं आहे सगळे कामं आपले करणार आहेत, ते पाण्याचे राहो गार्डन पण विकसित करणार आहेत। मोगलनगरवासींच्या वतीने मी त्यांना त्यांचं धन्यवाद। बायकॉट ऑन इलेक्शन्स म्हणून मी बाहेर माझ्या घराच्या बाहेर बोर्ड पण लावला होता, बायकॉट ऑन इलेक्शन, नो वर्क नो वोट। पण आता तो मी काढून घेणार आहे बोर्ड, कारण आता कैलास आहिरेंनी चांगलं काम केलेलं करणार आहेत त्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे, त्यामुळं त्यांना मी आशीर्वाद देत म्हणजे कामाचे बद्दल त्यांना धन्यवाद देतो। दुर्लक्षित झालेला प्रभाग आज अलकाताईंनी त्याला त्याच्या विकासाला सुरुवात केलेली आहे, त्याबद्दल मी अलकाताईंचं मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत याची ग्वाही देतो। अलकाताई आमच्या इथे खूप छान काम करताय, आता खूप दिवसांपासून पेंडिंग काम होतं, आता ते होत आहे तर आम्हाला खूप आनंद होतोय। आमचं मोगलनगर म्हणजे मोगलनगरचा विकास हा होणारच आहे आणि त्या कामासाठी आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका अलका आहिरे, भाजपा पदाधिकारी कैलास आहिरे, भाजपा सचिव दीपाली देवरे, निलिमा नारखेडे, शोभा गायकवाड, शैलजा कासार, अशोक पवार, बंडू जाधव, निलेश पाटील, मकरंद वाघ, प्रशांत मेने, दीपक पगारे, रामचंद्र जगताप, कारभारी देवरे, सुनंदा बोराडे, विजया नागपुरे, शोभा माळी, ज्योती जावळे, मीनाक्षी लवंगळे, शकुंतला सोनेज, राजश्री जाधव यांच्यासह प्रभाग 26 मधील ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।